आता पाहूयात बातमी पत्र विस्ताराने। परभणी शहरातील वसमत रोड वरील खानापूर नगर येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधांच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रास फुल ठोकले। महानगरपालिकेच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 5 महिन्यांपासून आरोग्य अधिकारी फिरकले नाहीत, कर्मचारी वर्ग सुद्धा हजेरी लावत नाही, त्यामुळे खानापूर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या आरोग्य केंद्राचा कोणताही लाभ मिळत नाही। लहान मुलांच्या लसीकरणासाठी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे, प्राथमिक उपचाराकरिता सुद्धा जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे। खानापूर येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात औषधी साठाही उपलब्ध नाही, त्यापलीकडे आरोग्य केंद्रात तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे व त्यात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे या भागातील नागरिक कमालीचे संतापले आहेत। महानगरपालिका प्रशासनाने हे आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नियुक्त्या कराव्यात, औषधांचा साठा उपलब्ध करावा, तसेच लसीकरणासह प्राथमिक उपचाराच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडे या भागातील नागरिकांनी यापूर्वी वारंवार निवेदने सादर केली, त्याद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु मनपा प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही, त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला। यावेळी या भागातील जगन्नाथ जाधव, माऊली काळे, राजू शिंदे, बाळासाहेब गोडबोले, किरण शिंदे, चक्रधर शिंदे, माऊली शिंदे, उद्धव शिंदे, राहुल उबाळे, बालाजी मोहिते, दीपक शिंदे आदी नागरिक सहभागी झाले होते।